ठिकाणी काम करतायत आणि अशा वेळेला आमचे लाडके कोकणचे सुपुत्र आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या विरोधातली वक्तव्य जी त्यांनी केलेली आहेत ती वक्तव्य त्यांनी मागे घ्यावी आणि माफी व्यक्त करावी, अन्यथा हे आंदोलन अशा प्रकारचं तीव्र करण्यात येणार आहे. नारायणजी राणे साहेब या जिल्ह्याचे नेते, या मुख्यालय खासदार आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर रवींद्रजी चव्हाण कोकणचे सुपुत्र आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. खऱ्या अर्थानं नितीन गडकरी साहेब यांच्यामुळे मुंबई बाई होतात ना तू मी मंत्री, बाई होतात ना तू मी मंत्री, जेव्हा खाली का केळी संत्री, जेव्हा खाली का केळी संत्री, या जरा कोकणातल्या कामाची जंत्री हो बाई, या कोकणातल्या कामाची जंत्री हो बाई, हो बाई, हो बाई, तुमच्या स्वभावाला नाही हो हट्टी, तुमचा स्वभाव नाही हो हट्टी, आता तोंडाला लावा चिकटपट्टी, आता तोंडाला लावा चिकटपट्टी, भाजपा बरोबर जरा करा गट्टी, नाही युतीतील होईल तुमची हकलपट्टी, हो भाई. हे दुर्गेश हात बदलू, रवींद्र चव्हाण साहेब मागे बनो, हम तुम्हारे साथ है, चव्हाण साहेब मागे बनो, हम तुम्हारे साथ है, चव्हाण साहेब मागे बनो, हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता. नाही ठीक आहे, आता सगळं बोलले एवढेच पुरेस आहे ना. 85 सालामध्ये हे मुंबईत होते, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी यांच्या दगडातला देव केला, 90 आमदार झाले, 95 झाले, 99 झाले मंत्री झाले. हे ज्या वेळेला 2005 शिवसेना फुटली त्यावेळेला राणे साहेबांना जाणारे पहिले होते, त्यांना पुढे पाठवलं आणि आपण थांबले आणि विरोधी पक्ष नेते झाले. गुहागरची विधानसभा हट्ट्यानं त्या ठिकाणी मागितली, त्यावेळेला सुद्धा भाजपा शिवसेनेच्या युतीमध्ये यांनीच खडा टाकला. खरं यांना दापोली विधानसभा मतदारसंघ होता, तिथं ते गेले नाहीत. अडेल तट्टूपणा केला, उद्धवजींनी त्या ठिकाणी भाजपाच्या नेत्यांना विनंती केली, माझा विरोधी पक्ष नेता आहे त्याला उमेदवारी गुहागरमध्ये मिळाली पाहिजे, आम्ही त्याग केला त्या ठिकाणी. परंतु त्या उद्धवजींना सुद्धा फसवून हे रामदास भाई गेले, आता यांच्याबद्दल आणखीन काय बोलायचं. म्हणून तुम्ही आवरा, आम्ही आजही तुमचा अजूनही सन्मान करतोय. त्या योगेश दादाला परत आमदार करायचं झालं तर भाजपचा तुम्ही दुखावण्याचा प्रयत्न करू नका, एवढा या निमित्तानं इशारा देतोय. आम्ही सगळेजण रवींद्र चव्हाण साहेबांच्या पाठीमागं ठामपणानं आहोत, राणे साहेबांच्या पाठीमागं ठामपणानं आहोत आणि भारतीय जनता पार्टी या कोकणामध्ये चांगल्या प्रकारची विजयी होणार आहे ही खात्री या निमित्तानं मी देतोय.